नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आलो आहे पुन्हा एक नवीन स्टेटस घेऊन. तर मित्रांनो, या स्टेटसला लागणारं जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचं नवीन स्टेटस एडिटिंग तुम्हाला इथे शिकायला मिळेल. मित्रांनो, आजचं स्टेटस क्रिएट करण्याआधी आपण एक स्टेटसचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. मित्रांनो, स्टेटस क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी अलाइट मोशन अप्लिकेशनमध्ये जायचं. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर खाली प्लस आयकॉन क्लिक करून फॉरेस्ट टू फॅरिश सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्ट वर क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो, खाली पुन्हा प्लस आयकॉन क्लिक करून सर्वात आधी तुमचं जे काही सॉन्ग आहे ते सॉन्ग इथून सिलेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो, सॉन्ग सिलेक्ट झाल्यानंतर इथे खाली पुन्हा प्लस आयकॉन क्लिक करून सर्वात त्यानंतर इथून तुमची इमेज सिलेक्ट करून घ्यायची. मित्रांनो, मी इथे जे काही सिलेक्ट करतो आहे इमेज, सॉन्ग प्लस एक ओव्हरले सुद्धा ॲड करणार आहे आणि त्यासोबतच पॉन्टर. मित्रांनो, हे सगळं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. इमेज ॲड झाल्यानंतर मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याला थोडं साईजने ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर इमेजला सुद्धा पूर्ण लास्टपर्यंत आणून घ्यायचं. तर बघा मित्रांनो, एवढं झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या सॉन्ग जे आहे त्या सॉन्गमध्ये मित्रांनो इथे खाली दोन बीट येत आहे. बीट म्हणजे इझिली आहे, तुम्हाला सॉन्ग ऐकल्याबरोबर समजेल. तर मित्रांनो, फर्स्ट बीटला ही इमेजवर क्लिक करून त्या मध्यातला ऑप्शन स्प्लिट करायचा. त्यानंतर दुसऱ्या बीटवरसुद्धा ही इमेज जी आहे इमेज स्प्लिट करायची. तर मित्रांनो, ह्या दोन ज्या इमेज आहे स्प्लिट झालेल्या आहे, म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड नंबरची. तर सेकंड नंबरच्या इमेजवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो ॲड इफेक्टमध्ये यायचं आणि इकडे कलर लाईटचं ऑप्शन जे दिसतंय वरती बघा, कलर लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन खाली यायचं. इकडे तुम्हाला 6 नंबरवरती ऑप्शन दिसेल एक्सपोजर अँड गामा, तर त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर इमेजच्या पूर्ण स्टार्टिंगला यायचं. एक्सपोजर जे आहे हे पूर्ण हाय करायचं आणि एक्सपोजर हाय केल्यानंतर इमेजच्या स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि थोडं पुढे जाऊन हे जे एक्सपोजर आहे एक्सपोजर पूर्ण कम्प्लिटली करून घ्यायचं मित्रांनो 0.0 हे. तर बघा मित्रांनो, हा फ्लॅशिंग इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर जी थर्ड नंबरवरची इमेज आहे त्या इमेजला सुद्धा याचप्रमाणे करायचं. एक्सपोजर सर्वात आधी हाय, लिरिकच्या सॉरी इमेजच्या स्टार्टिंगला एक प्लस की आणि थोडं पुढे जाऊन हे एक्सपोजर जे आहे ते पूर्ण 0.0. तर बघा मित्रांनो, हे झालेलं आहे. त्यानंतर फर्स्ट नंबरवरची जी इमेज आहे इमेज सर्व स्प्लिट केल्यानंतर जी मिळते आपल्याला त्या इमेजवर क्लिक करायचं. त्या इमेजवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ब्लेंडिंग अँड ओपेसिटीचं ऑप्शन दिसेल. त्या ब्लेंडिंग अँड ओपेसिटीच्या ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण खाली यायचं. इथे तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसेल. कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून लास्ट नंबरचं लुमिनन्सचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. तर बघा, हे झालेलं आहे, ब्लॅक अँड व्हाईट तुमची इमेज झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, इझिली आता आपण सरळ लिरिक्सकडे वळूया. तर मित्रांनो, तुमचं सॉन्ग ऐकून तुमचे लिरिक्स जिथे कुठे येत आहे मित्रांनो तिथे येऊन तिथे आल्यानंतर सर्वात आधी तुम्ही खाली इथे उजव्या हातावर प्लस आयकॉनवर क्लिक करायचं. प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो टेक्स्टवर क्लिक करायचं आणि टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही लिरिक्स येत आहेत ते लिरिक्स इथे टाईप करून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, हे लिरिक्स टाईप झाल्यानंतर याचा फॉन्ट सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो याचा कलर सिलेक्ट करायचा व्हाईट. व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याला तुम्ही जागेने आणि साईजने तुम्हाला जिथे वाटते तिथे याला ॲडजस्ट करू शकता. तर बघा मित्रांनो, हे ॲडजस्ट झालेलं आहे. त्यानंतर बघा, आता लेअरवर क्लिक करायचं. लेअरवर क्लिक केल्यानंतर बॉर्डर अँड शॅडोचं ऑप्शन दिसतंय मधोमध, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर उजव्या तर तीन ऑप्शन दिसते, त्यातला खालचं ऑप्शन सिलेक्ट करून ते ऑन करायचं. ते ऑन केल्यानंतर मित्रांनो तिथे व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आणि याची जी साईज दिसतंय साईज ॲडजस्ट करायची मित्रांनो जी 50 म्हणजे तुमच्या लिरिक्सला ग्लोईंग इफेक्टसुद्धा लागलेला राहील. बघा, त्यानंतर मित्रांनो ही जी लेअर आहे या लेअरवर क्लिक करायचं. लेअरवर क्लिक केल्यानंतर इथून याची या लेअरची एक डुप्लिकेट लेअर मारायची आणि डुप्लिकेट मारलेली लेअर सेकंड लिरिक्ससाठी ॲडजस्ट करायची. तर हे झालेलं आहे. त्यानंतर सेकंड लेअरवरचे जे लिरिक्स आहे मित्रांनो ते टाईप करायचे. तर बघा मित्रांनो, सेकंड नंबरवरचे लिरिक्ससुद्धा टाईप झालेले आहे. त्यानंतर बॅक यायचं. बॅकानंतर मित्रांनो आता आपल्याला मी ते तुम्हाला दोनच लिरिक्स करून दाखवतो. आता याला आपल्याला इफेक्ट द्यायचा. तर इफेक्ट देण्यासाठी इझिली लेअरवर क्लिक करायचं. इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं. ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला टेक्स्टचं ऑप्शन दिसते, तर टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करून पूर्ण खाली यायचं. खाली आल्यानंतर इकडे तुम्हाला टेक्स्ट ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं. टेक्स्ट ट्रान्सफॉर्ममध्ये आल्यानंतर पूर्ण खाली यायचं. आणखी खाली यायचं ते तुम्हाला लेटरचं ऑप्शन दिसेल. लेटरच्या ऑप्शनमध्ये सर्वात आधी वर्ड सिलेक्ट करायचा. वर्डचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं, इथे कंपोनंटवर क्लिक करायचा. तर हे झालेलं आहे मित्रांनो.
त्यानंतर इथे वर बघा तुम्हाला ऑफसेटचं ऑप्शन दिसतंय, तर ऑफसेटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर इकडे 20 दिसतंय, तर 20 जो खालचा 0 आहे तो सिलेक्ट करायचा, म्हणजे वाय ॲक्सिसवाला व्हर्टिकल लाईन. त्यासाठी मित्रांनो हे सिलेक्ट केल्यानंतर लिरिक्सच्या एकदम मधोमध एक प्लस की द्यायची आणि लिरिक्सच्या पूर्ण स्टार्टिंग लाईन हे पूर्ण -300 वाढून घ्यायचं, -300 कमी करून घ्यायचं. तर बघा हे -300 झालं आहे. त्यानंतर लिरिक्सच्या पूर्ण एंडिंग लाईन मित्रांनो हे जे ऑफसेट 0 होता हा 0 ऑफसेट पूर्ण +300 करून घ्यायचा, म्हणजे हे जे आपलं लिरिक्स आहे ते वरून खाली येईल. तर बघा हे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो ह्याच्या स्टार्टिंगच्या 2 की होत्या, त्या 2 कीच्या मध्ये येऊन मित्रांनो इथे तुम्हाला डाव्या हातावर खालती ऑप्शन दिसेल वेवचं. बघा हे या वेवच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. वेवच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उजव्या हातावर तुम्हाला 3 ऑप्शन दिसेल, त्या 3 ऑप्शनमधलं मध्यातलं ऑप्शन सेकंड नंबरचं सिलेक्ट करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर आणखी काही 4 ऑप्शन खुलेल, त्या 4 ऑप्शनमधलं सेकंड नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर खालचा बॉल पूर्ण खालच्या साईडने ॲडजस्ट करायचा आणि वरचा बॉल थोडा खालच्या बॉलकडे आणायचा, ॲडजस्ट करायचा. तर हे झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो ह्या जे 2 एंडिंगच्या ज्या 2 की आहे त्याच्यामध्ये येऊन मित्रांनो बघा स्टार्टिंगच्या कीले तो इफेक्ट आणि एंडिंगच्या कीमध्ये येऊन मित्रांनो हे जे व्हाईट कलरचे 2 बॉल आहे दोन्ही थोडे थोडे खालच्या साईडने ॲडजस्ट करायचे. त्यानंतर इथून ॲरो दिसतोय, ॲरोवरून बॅक यायचं एक वेळा. तर बघा मित्रांनो हा इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली आल्यानंतर अँगलचं ऑप्शन दिसतंय, तर अँगलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर जी आपण मधोमध की लावली होती त्यावर येऊन त्यावर पुन्हा एक प्लस की द्यायची. एक प्लस की दिल्यानंतर लिरिक्सच्या पूर्ण स्टार्टिंगला येऊन हा जो अँगल आहे अँगल ठेवायचा मित्रांनो -45 degrees कम्प्लिटली, -45.0 आणि लिरिक्सच्या पूर्ण एंडिंगला जाऊन अँगल ठेवायचा +45.0 degrees. तर बघा मित्रांनो हे दोन्ही झालेलं आहे. त्यानंतर स्टार्टिंगच्या ज्या 2 की होत्या अँगलच्या मधल्या अँगलच्या लावलेल्या त्या कीच्या मध्ये येऊन वेवच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. वेवच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगच्या ज्या 2 की आहे त्याच्यामध्ये हे जे 2 बॉल आहे हे वरच्या साईडने ॲडजस्ट करायचे आणि नंतरच्या ज्या 2 की आहे त्याच्यामध्ये येऊन ह्या खालच्या साईडने 2 बॉल ॲडजस्ट करायचे बरोबर मधोमध, सॉरी. तर बघा हे तुमचं झालेलं आहे, हा इफेक्ट कम्प्लिटली लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो इझिली बाकी लेअरला हा इफेक्ट देण्यासाठी लेअरवर क्लिक करायचं. तर मित्रांनो लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं, इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर 3 dots क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि कॉपी इफेक्ट केलेला मित्रांनो हा बाकी लेअरवरती पेस्ट करायचा. तर बघा मित्रांनो हे कम्प्लिटली झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे जे आपलं फ्लॅशिंग इफेक्ट येत आहे तिथे त्या फ्लॅशिंग इफेक्टपासून मित्रांनो आपल्याला एक पुढे ओव्हरले ॲड करायचा आहे. तर हा ओव्हरलेसुद्धा मी त्या खाली लिंक दिलेली आहे, ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बनवून तिथे तुम्हाला हा ओव्हरले मिळून जाईल. तर बघा मित्रांनो हा ओव्हरले ॲड झाल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याला थोडं साईजने ॲडजस्ट करायचं. साईजने ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीमध्ये येऊन त्यानंतर सेकंड नंबरचं लाईटनिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे फर्स्ट नंबरचं स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं. तर बघा मित्रांनो हा कम्प्लिटली इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर तुमचं सॉन्ग जिथेपर्यंत आहे 30 seconds त्याच्या एंडिंगला येऊन हा ओव्हरले जो आहे हा कट करून घ्यायचा. तर तुमचा स्टेटस कम्प्लिटली बनून तयार आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.